आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी. छत्रपती संभाजीनगरची जागा जर जिंकायची असेल तर इम्तियाज जलील हे रिंगणात असायलाच हवेत असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी जाहीररित्या केलंय. आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडतीय. दानवेंच्या वक्तव्यामुळे भाजप आणि MIM यांची छुपी युती आहे की काय याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरतीय. MIM भाजपची बी टीम असल्याचा आरोप सातत्यानं केला जातो आणि आता रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाल्याचं बोललं जात आहे. कोणाची अरे दोस्ती म्हणजे आमची दुसरी दोस्ती आहे नाही की भागवत कराड असो का भाजपचा कोणी उमेदवार असो त्याला निवडण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावंच लागतं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.